आजही 24 तास एक पाऊल पुढे. वेगवान ट्रेनच्या निर्मितीमध्ये चीनही मागे नाही. ताशी 420 किलोमीटर वेगानं धावणारी ट्रेन चीननं तयार केली आहे. चीनच्या ट्रेनचा वेग ताशी 420 किलोमीटर आहे. बंदुकीच्या गोळीपेक्षाही जास्त वेग काय असतो हे या ट्रेनला धावताना बघितल्यावर लक्षात येतं. जपानमधील शिनकासेन ट्रेन साधारणपणे ताशी 300 किलोमीटर वेगानं धावते. हा वेग तोंडात बोटं घालायला लावणारा आहे. हवेचा विरोध कमी करण्यासाठी विशिष्ट प्रकारचं डिझाईन. या ट्रेनच्या वेगाचं रहस्य तिच्या आकारातच दडलंय. एरोडायनामिक आकारामुळे बुलेट ट्रेनचा वेग वाढण्यास मदत होते. समोरून येणाऱ्या हवेचा कमीत कमी विरोध व्हावा असा ट्रेनचा आकार ठेवला जातो. वेगाचा सिद्धांत. आज बुलेट ट्रेनसाठी दोन प्रणालीचा वापर केला जातो. या दोन्ही प्रणालीत ट्रेनची चाकं हवेत असतात, कारण रेल्वे रुळावर बसवण्यात आलेले चुंबकीय पट्टे रेल्वेच्या खाली लावण्यात आलेल्या चुंबकाला सतत ओढत तसंच दूर ढकलत असतात. विजेच्या उच्च दाबामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्रात ही प्रक्रिया सतत होत असते, त्यामुळे ट्रेन हवेवर तरंगत वेगानं धावते. या प्रणालीवर दोन प्रकारच्या बुलेट ट्रेन चालवल्या जातात. पहिली ट्रेन जर्मनी आणि युरोपात चालवल्या जाणाऱ्या मॅग्नेटिक लॅव्हिटेशन तंत्रज्ञानावर आधारित आहे, तर दुसरी जपान आणि चीनमध्ये चालविल्या जात असलेल्या इलेक्ट्रोडायनॅमिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. मॅग्नेटिक लॅव्हिटेशन प्रणालीत शक्तिशाली चुंबकाच्या आधारे ट्रेन चालवली जाते, तर इलेक्ट्रोडायनॅमिक प्रणालीत सुपरकूल सुपर कंडक्टरच्या इलेक्ट्रोमॅग्नेटचा वापर केला जातो. बुलेट ट्रेनचे रूळ, सिग्नल यंत्रणा, सगळं काही वेगळंच असतं. जपानमध्ये 1435 mm गेजच्या लाईनचा वापर करण्यात आलाय. तिथले रूळ एकतर जमिनीपासून उंचीवर किंवा भुयारी मार्गात आहेत. त्या रुळावर प्रवाशांना जाण्यास बंदी आहे. तसंच रेल्वे रुळांची रोज देखभाल केली जाते, त्यामुळेच या रेल्वे मार्गावर गेल्या 45 वर्षात एकही रेल्वे अपघात झाला नाही हे विशेष. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. ताशी 500 किलोमीटर वेग असलेल्या बुलेट ट्रेनची निर्मिती जपानमध्ये केली जाते आहे, पण भारतामध्ये अशा प्रकारची बुलेट ट्रेन कधी धावणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आपण मात्र त्याचा अजून विचारच करत आहोत. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हायस्पीड ट्रेनच्या प्रकल्पाला नुकताच ग्रीन सिग्नल दिलाय, पण भारतामध्ये खरंच बुलेट ट्रेन धावणार का हाच खरा प्रश्न आहे. जपान, चीन, जर्मनी आणि अमेरिका या देशांमध्ये सर्वात वेगवान ट्रेनची निर्मिती करण्याची जणू स्पर्धा लागली आहे. ताशी 500 किलोमीटर वेग असणाऱ्या ट्रेनची निर्मिती जपान करत असून 2027 ही ट्रेन प्रत्यक्षात धावणार आहे. जगाच्या तुलनेत विचार केला तर भारतात धावणाऱ्या ट्रेनचा वेग फारच नगण्य आहे. पण अलीकडच्या काळात भारतात बुलेट ट्रेनच्या निर्मितीवरही विचार केला जातोय. पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी नुकतेच तसे संकेतही दिले होते. मुंबईत एलिव्हेटेड रेल्वे कॉरिडॉर बनवण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत त्या रेल्वेसाठी लागणाऱ्या डब्यांचा कारखाना सुरू करण्यावर भर देण्यात येणार आहे. सरकारनं ठरवल्याप्रमाणे सगळं काही सुरळीत झालं तर देशाची आर्थिक राजधानी मुंबई ते अहमदाबाद हे अंतर अवघ्या 2.5 तासात पार करता येईल. तसंच 2.5 तासात मुंबई ते दिल्ली हे अंतरही पार करता येईल. मुंबई ते अहमदाबाद हे अंतर 500 किलोमीटर असून दुरांतो एक्सप्रेसनं हे अंतर पार करण्यासाठी 7 तासांचा अवधी लागतो. पण जर या मार्गावर बुलेट ट्रेन धावली तर मुंबईहून निघालेली ट्रेन केवळ 2.5 तासात अहमदाबादला पोहोचेल. या संभावित बुलेट ट्रेनचा सुरुवातीचा वेग ताशी 200 किलोमीटर ठेवण्यात येणार असून पुढे तो 350 वाढवण्यात येणार आहे. मुंबई अहमदाबाद या मार्गावर बुलेट ट्रेन चालवण्यासाठी अंदाजे 60,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला पंतप्रधानांनी ग्रीन सिग्नल दिला असला तरी ही ट्रेन वास्तवात कधी धावणार हाच खरा प्रश्न आहे. कारण नेत्यांकडून अशा बड्या प्रकल्पांची नेहमीच घोषणा केली जाते, त्याचा गाजावाजाही केला जातो, मात्र अशा योजना प्रत्यक्षात येतच नाहीत आणि आलीच तर त्यामध्ये अनेक वर्ष निघून जातात. मुंबईतील मेट्रो ट्रेन हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. जागतिक महासत्ता होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भारतातल्या ट्रेनचं हे वास्तव असून ते नाकारून चालणार नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.